अतिक्रमणात काढलेल्या जमिनीची मशागत तसेच कायमस्वरूपी कॉलपट्ट्यात देण्यात यावी. अतिक्रमण धारकांना दरवर्षीप्रमाणे अतिक्रमण जमिनीची मशागत व पेरणीसाठी परवाना देण्यात यावी या मागणीसाठी बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून शासनाच्या महसूल वन विभागाच्या क्षेत्रात प्रत्येकी 3 ते 5 एकरापर्यंत जमीन अतिक्रमण करून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहोत. मौजे हनवतखेड शिवारातील शासनाच्या महसूल विभागाच्या जमिनीवर मशागती व पेरणीसाठी शासनाच्या नियमाच्या अधीन राहून परवानगी देण्यात यावी. वनविभागाच्या अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना होत असलेले अत्याचार व अन्यायाबाबत तत्काळ समज देण्यात यावी. बुलढाणा जिल्ह्यातील वडार समाजाला शासन निर्णयाप्रमाणे रॉयल्टी तत्काळ देण्यात यावी. सावरगाव डुकरे येथील बौद्ध समाजाची स्मशानभूमी बौद्ध समाजाला देण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी बहुजन मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष भाई प्रदीप आंभुरे, जिल्हाध्यक्ष शेषराव चव्हाण, रामेश्वर चव्हाण, विठ्ठल खसावट, धूपसिंग चव्हाण, सीताबाई साबळे, प्रेमराव घोती, विकास घोती, गणेश खसावत, ताराबाई वाघ, दिलीप वाघ, दिगंबर वाघ, उषा सपकाळ, लताबाई काकडे, रेखा थोरात, केशरबाई जगताप, अशोक शर्मा यांच्यासह असंख्य महिला व पुरुष सहभागी झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातील व बुलढाणा तालुक्यातील हनवतखेड शिवार, बुलढाणा शिवार व मोताळा अन्य बुलढाणा जिल्ह्यातील अतिक्रमण धारकावर होत असलेला वनविभागून अन्याय हा तात्काळ थांबवण्यासाठी वन जमिनी पेरण्यासाठी मशागतीस परवानगी देण्यात यावी याकरिता व इतर 2-4 मागण्यांच्या संबंधित शासनाचा वडार समाजाला शासनाचा GR असूनही सर्व मार्गदर्शन आले असतानाही सुद्धा आतापर्यंत प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही व तहसीलदाराला आदेश दिले नाही त्याकरिता आम्ही उपोषणाला बसलो आहे. काय मागणी तुमची? आणखीन आमची आहे सावरगाव डुकरे येथील बौद्ध समाज मशानभूमी तात्काळ त्यांना करण्यात यावी याकरिता सुद्धा आमची मागणी आहे.